कॉमेंट मध्ये लवकर लवकर पाठवा सामन्याला सुरुवात होताना दिसते ती अभिस्फोट पेंगुरले विपक्ष आधी आर्यन देवली संघ पहिल्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाला पराभव पत्करावा लागला होता तो संघ या मैदानावरती नक्कीच विजय संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल मात्र आधी आर्यन देवली संघ दुसऱ्या विजयाची नोंद करेल का या मैदानावरती पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा आणि कॉमेंट कोर्ट एंडकडनं गोलंदाज सज्ज होतोय अभिस्फोट वेंगुर्ले संघाचा या विकोलवट टप्प्याचा चेंडू हा रोहन कुंभारचा निर्धाव चेंडूने सांगत होते पहिल्या पहिल्या चेंडूवरती सलमीची बिनीची जोडी कर्णधार अक्षय घटवळ त्याच्या साथीला आकाश मसूरकर स्ट्रायकिंगच्या दिशेने दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे प्रारंभीचं षटक यावेळी बॅटची काढा तो चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होते आहे आणि एकेरी धाफीचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते आकाशकडनं दुहेरी धाव संख्येने आपलं खातं उघडलं ते तर सांगित धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती नाममात्र मात्र दोन धावा धाव फलकावरती मागचा सामना पाहिला मागचा इतिहास पाहिला मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी रणनीती एका प्लॅनिंगमध्ये खेळावं लागेल ते आधी आर्यन देवली संघाला मात्र परती करावी लागेल अभिस्फोट वेंगुर्ले संघकांना ज्या संघाला एरॉन रेडी संघकडनं पराभूत व्हावं लागलं होतं मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल आणि जो विजयी रथ आहे आधी आर्यन देवली संघाचा तो रोखणी यशस्वी ठरेल का की या सामन्यामध्ये सातत्य ठेवलं जाईल आधी आर्यन देवली संघाकडून यावेळी जोरकस फटका घेण्याचा प्रयत्न बहुता उत्तम मोठे चेंडूपासना दूर राहताना दिसतोय चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला मात्र उत्तम मोठे चेंडू दूर दूर राहतोय आणि त्या चेंडूवरती एकेरी धावून निघते ते आकाशसाठी एकेरी धाव संख्येने सांगिक धावसंख्या पोहोचते नाम मात्र तीन धावा धाव फलकावरती सलामीची जोडी ज्या पहिल्या सामन्यात थोडासा अपयशी ठरला होता दुर्दैवी रीत्या बाद झाला होता तो कर्णधार या संघाचा अक्षय गाठवा स्ट्रायकिंगच्या दिशेने यावेळी रिव्हर शिपचा एक ना फटका चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने आणि बघावं लागेल या चेंडूवरती एक वाहन फटका सहा धावांचा अक्षय गाठवायचा आडवी बॅट करताना दिसतोय तो अक्षय घाटू सांघिक धावत संख्या ही नाम मात्र नऊ दफा धाव फलकावरती यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पॉईंट शतरक्षक झपकन चेंडूवरती येतोय यावेळी सुरेख फेक होत आहे मात्र तो अक्षय घाटू आहे त्याच्या साथीला आकाश मसूरकर सांघिक धावत संख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळत आहे दहा धफा धाव फलकावरती बिनबाद स्पर्धेदरम्यान सन्मानिय आदित्य कानोरकर यांचं आगमन होत आहे त्यांना विनंती करतो आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे गुलाब पुष्प देऊन त्यांचं जर स्वागत केलं जात आहे पावरप्लेचं हे निर्णायक षटक हाताळलं आहे ते अविस्फोट वेंगुर्ले संघकांना रोहन कुंभार यावी मात्र चेंडू हा चकवा देतोय आकाश मसूरकरला निर्धाव चेंडूने सांगता आहे आणि या इनिंगमधील पहिल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दहा दहावा बिनबाद धावफलकावरती अतिशय सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल ती नाणेफी करल्यानंतर या वेंगुर्ले कॅम्प मैदानावरती आधी आर्यन देवली संघाचे छत्रपती वेंगुर्ले चषक दोन हजार एकवीस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेचं लाहव प्रेक्षेपण हे यूट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे गौरव सावंत आणि त्यांची टीम श्री विघ्नेश धुळे राकेश शर्माळी आणि श्री प्रथमेश ही टीम आपल्याला मैदानावरती कार्यरत राहताना दिसत आहे जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहू शकत नाही ते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे यावेळी या डाव्या एवरचा चेंडू हलक्यात चेंडू स्टेअर केला जातोय एकेरी धाव मिळतोय अक्षय गाठवायसाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत आहे ती अकरा धावा बेनबाद धाव फलकवरती या स्पर्धेदरम्यान सन्मान श्री मुरलीधर पेडणेकर यांचं इथं आगमन होताना आहे आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्याला विनंती की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं यावेळी उजव्या इष्टीवरती चप्पल होऊन मिड विकेटच्या दिशेने सुरेख फटका दोन शतरक्षकाच्या मध्ये जी दरी होती ती कुठंतरी भेटली गेली आकाश मसूरकर कडना आणि एक निर्णायक चौकार पाहायला मिळतोय तो आकाश मसूरकर याच्या बॅटमन ना ने धाव संख्या जलद गतीने पुढे सरकताना दिसते ते धावा जलदलक्रती धाव बिनबात वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक अभिस्फोट वेंगुरले संघकांना यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल राहतोय निर्धाव चेंडूने सांगता होते ती गोलंदाज सचिन जाधव याच्या गोलंदाजीवरती अतिशय सुरेख परती म्हणावी लागेल एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सचिन जाधव याची अभिस्फोट वेंगुर्ले संघासाठी यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी सुरेख क्षेत्रक्षण मात्र ती फेक ए व्यवस्थित होत नाही आणि परिणामी आजचा जी दिवस थोडासा लाभदायक पाहायला मिळतोय तो आकाश मसूरकरसाठी एक जीवनदान मिळतंय आकाश मसूरकरसाठी आणि हे जीवनदान किती लाभदायक ठरू शकतं आधी आर्यन देवली संघासाठी ही येणारी वेळ आणि काळ ठरवून देईल पंच चे डाव्या संडे टायटन उर्दू विकेट यावेळी उजव्या एस टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र डाव्या एस बराच बाहेर चेंडू सिंह दोन्ही हात समांतर होताना आहेत अतिरिक्त धावेची खून ही कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने पाहायला मिळत आहे आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत आहे ती बिनबात सतरा धावा धावफलकावरती यावेळी उच्च वेष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्णायक क्षणी हा कुठंतरी पवित्रा बदलला गेला गोलंदाजाने चेंडू एका खोलवर टप्प्याचा आणि या निर्धाव चेंडूने सांगता झाली ती अक्षय गटवयसाठी सतरा धावा बिनबाद यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगअपच्या डोकेवरनं चेंडू टोलवलाय चेंडू येतोय लॉंग रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी टीजे थँक्यू सांगित धावसंख्या पोहोचते धावफलकावरती ती तेवीस धावा बिनबाद धावफोलकावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गतवर्षी दुसरी एस पी एल स्पर्धा झाली होती सावंतवाडीच्या जिमखान मैदानावरती आणि आदि आर्यन देवली संघाला ज्याने उपविजेतेपद पटकावून दिलं होतं तो अक्षय घाटव एका कर्णधाराला साजेचे खेळ या मैदानावरती पाहायला मिळत आहे पहिल्या वहिल्या सामन्यात थोडीशी खराब फलंदाजी मात्र या सामन्यामध्ये मी माझी पूर्ण ताकद ही पणाला लावून एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन नक्कीच घडवेन ही दाट शक्यता या मैदानावरती वर्तवली जाताना दिसते ती अक्षय घाटवं याच्या स्वरूपात गोलंदाबाज गोलंदाजीमध्ये बदल होतोय वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं आहे डावकर हाताचा गोलंदाज वैभव जाधव हा स्क्रीनवरती येताना दिसतोय तो कोर्ट एंडकडनं यावेळी थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये पहिलं पहिलं धक्का बसतोय तो आधी आर्यन देवली संघाला आकाश मसूरकरची खेळी समाप्त होताना दिसत आहे आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो वैभव जाधव आकाश मसुरकर याची जागा घेण्यासाठी क्रिकेटमधील अतिशय एक महत्वाची जागा ओळखली जाते त्या वन डाऊन पोझिशनवरती ज्याची वर्णी लागते आणि पहिल्या वहिल्या सामन्यातील खऱ्या अर्थाने ज्याला हिरो म्हटलं तर वावगं टरणार नाही तो तेजस कणगुटकर मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना दिसतोय पहिली पहिली सफलता मिळवून देतोय टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी सिंधुदुर्गातील प्रत्येक मैदान त्याचबरोबर सिंधुदुर्गच्या बाहेर गोवा कोल्हापूर कर्नाटक अशा मैदानावरती जाऊन ज्याने फिरकीमय गोलंदाजी केली अनेक जादूमय गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या क्रिकेटच्या वर्तुळावरती तो वैभव जाधव आपल्या नावा रूपास अशी सुर एक सुंदर गोलंदाजी यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू या चेंडूवरती सन्मान दिला जातोय अक्षय घाटवळकर कण्णा एकेरी धाव मिळते एकेरी धावीवरती समाधान ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसतंय ते यावेळी मात्र चोवीस धावा एका गडीच्या मोबदल्यात सलामीवीर आकाश मसुरकर हा बाद झाल्यानंतर त्याच्या जागी डावकुरातचा फलंदाज मॅन फ्रॉम देवगडचा ज्या देवगड तालुक्यातील ज्याला हिरो म्हटलं तर वावगड ठरणार नाही असा एक छोटे खेळाडू आणि बरीच मैदानं देवगडची जे आपल्या फलंदाजीने गाजवतो एक अष्टपैलू खेळाडू तेजस कर्णुटकर स्ट्राईक एंडवरती डावकर हाताच्या फलंदाजाला यावेळी कुठेतरी एन चेंज करतोय वैभव जाधव यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका डीप गौरव रगजी स्क्रीनवरती येतोय सुरेक्षरक्षण करतोय एकेरी धाव मिळते आहे ज्या एकेरी धाव संख्येने तेजस कुरंगुटकर आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय ती पंचवीस धावा पावशतक फलकावर आदी आर्यन देवली संघाचं एका गडेच्या मोबदल्यात एस पी एल अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग हा थरार आपण अनुभवतो छत्रपती वेंगुर्ले चषक नीटनीटक दिमागधार आयोजन या स्पर्धेचा शुभारंभाचा दिवस सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पावसाचा व्यत्यय आणि त्यानंतर मात्र सामन्याला या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळत जो पहिला पहिला सामना या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना झाला होता एरॉन रेडी विपक्ष अभिस्फोट वेंगुर्ले संघ थोडा कमी धावसंख्येचा सा सामना आणि या सामन्यामध्ये ज्याला पराभवाची चव चाखावी लागली होती, तो अभी या सामने परती करेल का यावेळी बॅकफुटला जाऊन सुरेख फटका देखना हा जमले लगतचा एकेरी दाव सहज येते पूर्ण तर दुहेरी दावेसाठी शर्तीचे प्रयत्न ते मात्र सुरेख प्रयत्न सार्थकी लागताना दिसत आहेत तेजस कणगुटकर त्याच्या ते साथीला अक्षय घाटवर दुहेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या पुढे सरकली सत्तावीस धावा एका गडीच्या मोबदल्यात या मैदानावरती नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या अगोदरचा सामना झाला होता तो साई मनोज लोन कणकवली विपक्ष आदी आर्यन देवली संघ याही सामन्यात थोडीशी नाणेफेक ही कणकवली संघाच्या बाजूने लागली होती मात्र या सामन्यामध्ये एक विस्फोटक खेळी गतवर्षी ज्या फलंदाजाने हे मैदान थोड्याफार प्रमाणात गाजवलं होतं पप्पन साळगावकर तेच सातत्य याही वेळी आपल्याला पाहायला मिळत आहे षटकाची समाप्ती होताना दिसते प्रारंभीची तीन षटकं म्हणजे अठरा चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या संख्या अठ्ठावीस धावा एका मोबदल्यात tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आईकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए या inning मधील प्रारंभिक 3 षटका निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतो और बेल आईकॉन पर क्लिक कीजिए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब कि उर्वरित तीन षटकांमध्ये अभिस्फोट वेंगुर्ले संघ एक दर्जेदार गोलंदाजी करून कमी धावसंख्येचा सा सामना पाहायला मिळतोय की मोठ्या धावसंख्येचा सा सामना हे चित्र अजूनही स्पष्ट होणं बाकी मात्र मायक्रोफोनवरती थोडासा बदल होतोय आमचे साथी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक रेडिओ आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे अशोकजी नाईक मायक्रोफोनवरती धन्यवाद प्रदीप देवलकर तीन ओवर का खेल आधे ओवरों का खेल समाप्त तो बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से सचिन यादव गेंदबाजी के मोर्चे पर टीम का स्कोर हो चुका है ट्वेंटी एट अट्ठाईस रन बैकवुड पर जाकर मोड़ा गेंद को ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर स्क्वायरलेग अंपार के पीछे सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज एक रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में उन्तीस रन पर पहुंचा टोटल स्कोर 29 लॉस ऑफ वन विकेट सचिन यादव टीम के कप्तान यह मुकाबला काफी महत्वपूर्ण है अभी वेंगुरले क्रिकेट टीम को क्योंकि शुरू का पहला मैच लगभग बिल्कुल करीब के साथ हाथों से छूटा है और यह मैच काफी जो कि महत्वपूर्ण एक मैच जीत चुके आदि आर्यन देवली क्रिकेट टीम वह भी इस मुकाबले को बिल्कुल कोशिश करेंगे फिलहाल सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक एंड पर बैकफुट पर जाकर हल्के से टैप के ऑफ साइड पर पॉइंट पर फील्डर फिर से सिंगल निकला स्कोर के खाते में स रन पर पहुंचा एक विकेट पर खेल जारी चौथे ओवर का कमेंट्री बॉक्स में हमारे साथ समीर लेकर स्कोरिंग के साथ जुड़ चुके हैं सामने एक बार फिर से टीम के कप्तान अक्षय गाटवड़ फुल टॉस गेंद लोअर फुल टॉस पर ऑन साइड पर लेग अंपायर के पीछे फिर से सिंगल के लिए शानदार फील्डिंग अच्छे फील्डिंग अच्छा थ्रो और एक रन पर फिर से रुकना पड़ा दोनों बल्लेबाजों को अपसाइड पर एक शॉर्ट मैन पर फील्डर है एक डीप लॉन्ग अप बाउंड्री पर एक डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए ऑन साइड पर ऑन और एक डीप मिड विकेट सामने स्ट्राइक पर सामना करते हुए सचिन यादव की गेंदबाजी का बड़ा इस बार ऑन साइड पार लेग बाउंड्री पर गेंद हवा में फील्डर काफी दूर गेंद और गेंद निकली लेग बाउंड्री पर सीमा रेखा को पार करते हुए चार रन के लिए। था। बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी चर्चा हुई थी इस बल्लेबाज के, मैच के साथ। इस मैच में भी कमाल कर रहे मैदान पर साइड अच्छा पर उठाते फील्ड करते पैंतीस पर पहुंचा एक रन के साथ से टोटल स्कोर छत्तीस पर पहुंचा थर्टी सिक्स एक विकेट के नुकसान पर बल्लेबाजी कर रहे मैदान पर आदि आर्यन देवली क्रिकेट टीम टीम के मालिक हैं शामजी वाकर अभी स्पोर्ट के आदरणीय हमारे श्री अभी बेंगुर लेकर शॉर्ट पेज गेंद हुआ इस बार फाइनल बाउंड्री की तरफ नो मैन स्लैंड में गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ गेंद चार रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर चार रन और मिल गए स्कोर के खाते में चार ओवर चालीस रन दस रन के साथ आदि आर्यन देवली क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है मैदान पर एक अच्छी शुरुआत है मैदान पर पहला मैच थोड़ा सा लो स्कोर का मुकाबला रहा बारिश की वजह से थोड़ा सा आउटफील्ड भी गिला हो चुका था दूसरे मैच में बड़ा टोटल बनाया लेकिन दाँत देनी पड़ेगी सामने से साई मनोज कणकौली क्रिकेट टीम के उन्होंने भी बहुत ही बढ़िया खेल किया मैदान पर शानदार बल्लेबाजी की फिलहाल बॉलिंग में एक बार फिर से दिखाई देते हुए कोर्ट एंड से दूर वाले चोर से लेफ्ट हैंडर तेज फिर के गेंदबाज वैभव जाधव खुद का दूसरा और टीम का पांचवा ओवर लेकर सामने तेजस कर्ण गुटकर लेफ्ट हैंडर बल्लेबाज उनकी गेंदबाजी के सामने बड़ा शॉट ओवर पीच गेंट लॉप के इस बार डीप बाउंड्री पर फील्डर थोड़ा सा दूर हो गया जो कि फील्डर के के हाथों से एक रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो तो था दो रन पूरे दोनों बल्लेबाजों ने बहुत ही अच्छा शॉट ओवर पिच गेंद हाफ वाले पर मिडल किया था बल्ले के बीचों बीच लॉन्ग बाउंड्री पर थोड़ा दूर था कैच कोशिश बढ़िया थी लॉन्ग ऑन बाउंड्री पर दो रन बयालीस पर पहुंचा दो रन के साथ टोटल स्कोर एक विकेट के नुकसान पर बार देखना होगा फिर से शायद नोमैंस लैंड में गेंद गिरते हुए सिंगल दूसरा रन लेना चाहते थे लेकिन जैसे देखा थोड़ी सी झपट रहे गेंद के ऊपर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर और सही सच दो दो दोनों बल्लेबाजों के क्योंकि इस वक्त बिल्कुल ठीक ठाक चल रहा है रन रेट भी बिल्कुल ठीक ठाक है अक्षय गाटवाल सामने से तेजस वो भी लंबे शॉट लगा रहे हैं ये बढ़िया अच्छी बात हुई दो के बल्लेबाज दोनों सेट हो चुके हैं मैदान पर तो लगभग उम्मीद रहेगी साठ पैंसठ के टोटल की देखना होगा कहां पर रुकते कहां पर रोकते सामने से अभिस्फोट वेंगुरले क्रिकेट टीम फिलहाल अक्षय घाटवाल स्ट्राइक एंड पर वैभव जाधव जो शुरू में ओवर द विकेट अब पर लेफ्ट राउंड विकेट राइट एंडर बल्लेबाज के लिए और बढ़िया शॉट पहले शपल लेग बाउंड्री पर हवाई फायर गेंद चली गई डीप मिड विकेट से बाहर मारे रन के लिए बहुत बहुत धन्यवाद राजन जी बढ़िया शॉट इस बार ओवर पिच गेंद ऑफ स्टंप मिड विकेट बाउंड्री पर, पर फील्डर गेंद के बहुत ही शानदार फील्डिंग बहुत ही बढ़िया फील्डिंग कौन निकले थे कैच पकड़ने के लिए किसने पकड़ा कैच लेकिन यह बात मायने रखे नहीं रखेंगे बाउंड्री पर शानदार फील्डिंग कैच को दबो दूसरा विकेट मीटिंग कमी करा उर्वरित अजून तीन सामने आजच्या दिवसातील खेळायचे आहेत अक्षय घाटोल आउट होकर वापस खुद के व्यक्तिगत एक शानदार इनिंग तीस रन पर बहुत शानदार बल्लेबाजी तेजस कलंगुटकर साथ देने के लिए पिछले मॅच के मॅन ऑफ द मॅच सात गेंदों में पच्चीस रन पपन सालगांव को आते हुए मैदान पर वैभव जाधव सफलता दिलाते हुए थोडे महंगे जरूर साबित हो रहे थे लेकिन एक शानदार फील्डिंग ग्राउंड फील्डिंग बहुत ही बढ़िया अच्छा कैच शानदार कैच अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट ओवर द विकेट लेफ्ट हैंडर बल्लेबाज तेजस कलंगुटकर उनके सामने बड़ा शॉट ओवर पिच गेंद करारा शॉट डीप लॉन्ग ऑन बारे का पर एक गजब का शॉट चार रन के लिए पचास रन इसी के साथ पूरे होते हुए आदि आर्यन देवली क्रिकेट टीम के पचास रन दो विकेट पर थ्री लॉस ऑफ टू विकेट फिफ्थ ओवर इन प्रोग्रेस वैभव जाधव सफलता जरूर दिला रहे हैं लेकिन उसे के साथ थोड़े महंगे भी साबित हो रहे हैं मैदान पर अपने बॉलिंग मार पर एक बार फिर से अगली गेंद लेकर क्या बल्लेबाजी हो रही है मैदान पर तेजस की पिछले मैच में एंकर रोल सिंगल डबल इस मैच में बड़े शॉट बैकफुट पर निकले इस बार स्टोक के लिए जगह बनाई लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं था जब तक कवर पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में फिफ्टी फोर टोटल दो विकेट पर चौवन रन दो विकेट पर और खेल समाप्त तो होता हुआ इसके साथ टोटल पांचवे ओवर का तो आखिरी अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी इस इनिंग का इस इनिंग के समाप्ति के साथ दोनों टीम कैप्टन टॉस के लिए संपर्क रेडी और साई मनोज इन दो टीमों के बीच में अगला मैच होगा फिलहाल कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी में परिवर्तन रोशन ठाकुर बॉलिंग मार्ग पर सामने तेजस कलंग उठकर चर्चा कर रहे थे हम कमेंट्री बॉक्स में छह ओवर के बाद साठ पैंसठ का टोटल देखने वाली बात होगी ये दो बल्लेबाज खास करके तेजस आक्रमक सामने और नए बल्लेबाज पपन और पिछले मैच के हीरो ये दो बल्लेबाज अगर दो बड़े शॉट ले गए तो लगभग ये मुकाबला बिल्कुल साठ पैंसठ का बन जाएगा फिलहाल देखना होगा क्या होता है अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं हैंडर बल्लेबाज के लिए तीन फील्डर सी पर तैनात नया और सामने कॉमेंट्री बॉक्स की ओर से रोशन अपने बॉलिंग मार्ग पर सुंदर शॉट बैकपुट पर जाकर इस बार को ड्राइव किया कवर पर फील्डर एक्स्ट्रा कवर पर को फील्ड करते एक रन पूरा किया पचपन पर पहुंचा एक रन के साथ से टोटल स्कोर दो विकेट पर बिल्कुल बढ़िया जानकारी दे रहे हैं हमारे साथ समीर लेकर एक अच्छे खिलाड़ी है आज स्कोरर का साथ दे रहे है हमारे साथ और नए बल्लेबाज पपन सालगावकर अंपा से गार्ड लेते हुए यूट्यूब पर गौरव सावन, कैमरामैन विग्नेश दूड़े राकेश शिरमाड़े प्रथमेश हमेशा की तरह हर गेंद के साथ वो भी जुड़े हुए बैकफुट पर जाकर इस बार पुल के एक सामने बॉलर के ऊपर से दो फील्डर अगल बगल में गेंद उनको बीट करते हुए बाउंड्री लाइन की तरफ निकलते हुए चार रन के लिए डीजे चलिए हमारे राजन जी भी थोड़ा सा रिलैक्स हो रहे है। लगता है बिल्कुल धन्यवाद राजन जी तो चार रन जुड़ गए इस टीम के स्कोर के खाते में आदि आर्यन एक मजबूत स्कोर खड़ा कर रही है अब मात्र अभिस्फोट के बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैदान पर ओवर पिच गेंद खड़े खड़े मारना चाहते थे ऑफ्टम को छोड़कर चली गई गेंद अच्छी लाइन पर यही लाइन पर गेंदबाजी करनी पड़ेगी बड़े शॉट रोकने पड़ेंगे क्योंकि ये जो रन बनेंगे वो मैच के रन बन जाएंगे आपके सामने तो ये रन रोकने पड़ेंगे रोशन कुमार अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से कॉमेंट्री पर आगे निकले अच्छी गेंद थी इस बार थोड़ा सा धीमा फेंका था गति में परिवर्तन किया था रोशन ठाकुर ने और सिंगल को मजबूर किया पपन सलगकर सा को सामने तेजस कलंगूटकर अक्षय गाटवाल तीस रन की एक शानदार पारी जस कलंगुटकर वो भी एक बड़ी इनिंग खेल रहे हैं जरूर जानकारी देंगे कि कि मैच के साथ वो कितने रन पर जो इस मैदान पर रुक गए फिलहाल अपने बॉलिंग पर रोशन ठाकुर छोटे गेंद इस बार पुल के हवा में गेंद लॉन्गन बाउंड्री पर फील्डर से थोड़ी आगे गिरी गेंद और जब तक डीप लॉन्गन बाउंड्री पर गेंद को उठाते थ्रो तो करते फील्ड करते दो रन और बनते हुए स्कोर के खाते में अंतिम ओवर का खेल जा रही आदि आर्यन देवली क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी कर रही है अभी स्पोर्ट मैदान पर फील्डिंग कर रही है एक मैच शुरू का जीत चुके आदि आर्यन यह दूसरा मुकाबला और अभी स्पोर्ट पेंगुर्ला क्रिकेट टीम यह भी अपना दूसरा मैच खेल रही है मैदान पर बड़ा शॉट घूमकर मारा इस बार फाइनल बाउंड्री पर फील्डर मौजूद है तेजस उठकर इस आखिरी ओवर में वापस बहुत ही शानदार इनिंग अक्षय घाटवाल रेडी और साई मनोज कणकौली क्रिकेट टीम दोनों टीम आइए टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें साई मनोज कनकौली और एरोन इलेवन रेडी क्रिकेट टीम दोनों कॅप्टन दोस्तों देरी मत करो टॉस के कमेंट्री कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क करो साई मनोज कणकवले और एरॉन इलेवन दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या उशीर करू नका एरॉन इलेवन आणि साई मनोज कणकवले या दोन संघादरम्यान आणि नाणेफेक करतायत या ठिकाणी विनंती असेल पेडणेकर साहेब तुमच्या हस्ते या सामन्याची या ठिकाणी नाणेफेक केली जाते दोन्ही कॅप्टन लवकर या नाणेफेक जिंकतायत साई मनोज कणकावली क्रिकेट संघ आणि कॅप्टन साई मनोज कॅप्टन नाणेफेक जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलंय रेडी क्रिकेट संघ आपल्याला फलंदाजी दोन्ही टीम सामन्यापूर्वी ट्वेल्थ मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये या बासष्ट धावा टार्गेट समोर ठेवलाय ते सिक्स्टी थ्री त्रेसष्ट धावांचं बासष्ट धावा झाल्या आहेत त्रेसष्ट धावांचा टार्गेट सामना जिंकण्यासाठी अभिस्फोट क्रिकेट संघासमोर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आर्यन कॅप्टन उशीर करू नका चला क्षेत्रक्षण लावा आर्यन सलामीची जोडी मैदानात उतरते धन्यवाद अशोक नाईक उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा या कॅम्प मैदानावरती नमस्कार या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय गोलंदाजच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिलं तर प्रारंभीचं षटक हाताळलं आहे ते तेजस या आणि नक्कीच कौतुक करावं लागेल गोपाळ बटा याचं कारण ज्या लीग स्वरूपाच्या ज्या स्पर्धा होतात आणि त्यामधना हिरा शोधून काढणं हे मात्र तेवढंच मोठं काम असतं आणि ते गोपाळ बटा याने केलं तेजस पडवं याच्या स्वरूपात या अगोदरच्या सामन्यात दोन दोन धावांमध्ये तीन गडीबात महत्वपूर्ण बाद केले होते तेजस बडवळ याने पाहूया तेच सातत्य या, सात या मैदानावरती राहील का की मात्र सलमेची विनीची जोडी हा सापळा भेदण्यात यशस्वी ठरेल का यावेळी पहिल्या पहिले चेंडूवरती सन्मान दिला जातोय एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धाव, धाव, धाव फलकावरती ती नाम मात्र एकेरी धाव एका भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्रेसष्ट धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी यावेळी मात्र स्ट्रायकवरती डावकर हाताचा फलंदाज मॅन फ्रॉम मालवण रेवतळेचा नितीश मांजरेकर खेळण्यासाठी सज्जवताना दिसतोय तो डावकर हातचा फलंदाज आधी अर्यन देवली संघकडनं प्रारंभीचं षटक हाताळतोय पावरप्लेचं निर्णायक षटक तो, तो तेजस पडवळकर यावेळी सुरेश चेंडूस थोडंसं स्लोवर गती गतीपरिवर्तनाचा चेंडू आणि थोडस बदल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय कारण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तेजस पडवळ याच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे निर्धव चेंडूने सांगता होत आहे ज्या चेंडूवरती सन्मान दिला गेला नितेश मांजरेकर यांना सामना जिंकण्यासाठी त्रेसष्ट धावांचं लक्ष एक बर मोठं आव्हान यावेळी मात्र सुरेख चेंडू उजव्या एष्टीवर चेंडू पडल्यानंतर थेट बाहेर जाऊन विसावतोय इष्टरक्षक पप्पन साळगावकर याच्या हातामध्ये या अगोदरचा चेंडू पाहिला तर गती परिवर्तन म्हणजे चेंज ऑफ पीस यानंतर मात्र हा थोडासा आउट स्विंग पद्धतीचा चेंडू आणि अतिशय सुरेख कौतुक करावं तेवढं थोडं तेजस पडवं याचं आदि आर्यन देवली मालवण संघकडनं यावेळी थोडंसं हलक्यात आणि चेंडू स्टेअर केला जातोय एकेरी धाव घेतोय एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय सांगित धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकताना दिसत आहे ते नाम मात्र दोन धावा बिनबाद धावफलकावरती अभि अभिस्फोट वेंगुर्ले संघ ज्या शुभारंभाची लढत होती एरॉन रेड्डी संघाकडनं ज्याला पराभवाची चव चाखायला मिळाली मात्र या सामन्यामध्ये कुठंतरी परती करावी लागेल या सामन्यावरती थोडीशी पकड मजबूत करावी लागेल आणि आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो अभिस्फोट वेंगुर्ले संघाला एक एका एक, मोठ्या दिमागदार स्पर्धेमध्ये म्हणजे छत्रपती वेंगुर्ले चषक यावेळी पॅकफुटला जाऊन चेंडू स्टेअर केला जातोय पॉईंट शतरक्षक झपकन चंडूवरती येतोय श्रीकांतर गावकर आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत चेंडू थेट विसावतोय तो, तो गोलंदाज त्याच्या पडवळ याच्या हातामध्ये एकेरी धावसंख्येने सांगिक धावसंख्या पुढे सरकताना दिसत तीन धावा बिनबाद धाव फलकावरती थोडीशी सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल ती अभिस्फोट वेंगुर्ले संघाची आणि नक्कीच या संयमी फलंदाजीची गरज ही अभिस्फोट वेंगुर्ले संघासाठी यावेळी सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू थेट तो पप्पन सागवकर यांच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती नितेश मांजरेकर कडे कुठचंही उत्तर नव्हतं एका निर्धाव चेंडूने सांगता झाले आणि पहिल्या वहिल्या प्रारंभीच्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय अवघ्या तीन धावा त्रेसष्ट धावांचा पाठलाग करताना उर्वरित अजूनही पाच षटकांचा म्हणजे तीस चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी साठ धावांची अजूनही आवश्यकता खेळाडूंना विनंती आहे की आपण कमी वेळामध्ये पटकन निर्णय घ्या आजचा दिवस जर पाहिला तर थोडंसं पावसाळी वातावरण आणि आजच्या दिवसामध्ये कमी वेळामध्ये जास्त सामने कसे खेळून होतील याच्यासाठी आपलं सहकार्य खूप मोलाचं असेल सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं छत्रपती वेंगुर्ले चषक एकांत दिमागधार वेगळ्या ढंगात ही स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि जे स्पर्धक या मैदानावरती हजेरी राहू लावू शकत नाही जे स्पर्धक जे प्रेक्षक आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण आपले बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण देत आहेत यावेळी उलटाच प्रकारचा चेंडू पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा एक सुरेख चेंडू होता आणि त्याच्यावरती सुरेख फटका चेंडू डिप्स करला एक सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी म्हणजे या चेंडूवरती निर्णायक पाच धावा मिळत आहेत त्या अभिस्फोट वेंगुर्ले संघाला आणि फलंदाजाला एक नामी संधी फ्री हिटचा चेंडू खेळण्याचा मात्र हा चेंडू प्रकारे गोलंदाज हाताळतोय हे पाहणं औषक्याचं राहील अभिस्फोट वेंगुर्ले संघासाठी यावेळी मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल डीप अलॉग द कार्पेट चा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी दोन चेंडूवरती थोडासा महागडा ठरताना दिसतोय या मैदानावरती तो गोलंदाज आणि चौकाराच्या साह्याने जलदगतीने धाव संख्या उभारताना दिसतय धाव फलकावरती बारा धावा धाव फलकावरती बिनबाद सिद्धेश मोरे गोलंदाज यावेळी चेंडू, या चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय आणि खनखनी चौकार हा पाहायला मिळतोय तो, तो फलंदाज याच्या बॅटमन पावर फुलेच्या षटकाचा सुरेख पुरेपूर पुर फायदा उठवताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज नितीश मांजरेकर आणि त्याच्या साथीला दुसरा सलामी वीर रंजन केनी एंडवरती रंजन केनी आतापर्यंत सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल प्रारंभीचं षटक हे तेजस पडवायचं त्यानंतर मात्र सिद्धू मोर्या हा गोलंदाज पाहायला मिळतोय थो, मात्र थोडासा महागडा ठरतोय या कमी षटकांमध्ये आधी आर्यन देवली संघासाठी या वे खोलवा टप्पाचं चेंडू फलंदाजाला संधी दिली मोठा फटका खेळण्याची मात्र शेवटच्या शनी विनय धुरीचं एक वाखण्याजोगं शत्रक्षण आणि दोन धावांवरती समाधान मानावं लागलं ते अभिस्फोट वेंगुर्ले संघासाठी सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती अठरा धावा धाव फल या षटकांमध्ये थोडासा धावांचा वेग वाढताना दिसतोय आणि सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती रंजन केनी आणि त्याला सुरेख साथ देता येतो नितेश मांजरेकर डावकरा त्याचा फलंदाज एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली एकोणीस धावा धाव फलक बेनबा त्रेसष्ट धावांचा पाठलाग करताना आणि ती फलंदाजी करावी लागेल अभिस्फोट वेंगुर्ले संघाला या कॅम्प मैदानावरती पहिले पहिल्या सामन्यामध्ये थोडासा पराभव पत्करावा लागला मात्र पूर्ण ताकद आणि प्लॅनिंग करावं लागेल या तर या सामन्यामध्ये अभिस्फोट वेंगुर्ले संघाला तर आधी आर्यन देवली संघ दुसऱ्या विजयाची नोंद करेल का या स्पर्धेमध्ये हे पाहणं औषुक्याचं राहील यावेळी शॉट प्लॅन पद्धतीचा चेंडू यावेळी दिनेश गावकर एक हाती झेल टिपताना दिसतोय मात्र सीमारेषक तिथं पंचनचा इशारा येतोय कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने सहा धावेंचा अतिशय वाखण्याजोगं शत्रक्षण मात्र ती सीमारेषा पार करताना दिसतोय आणि उंचीचा फायदा मिळाला होता दिनेश गावकरला मात्र त्याचा फलंदाज नितीश मांजरेकर सुद्धाही बी ठरतोय आणि बहुमूल्य सहा धावा धाव फलकावरती त्या अभिस्फोट वेंगुर्ले संघासाठी या वेबला खोलपतीचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू खेळवतोय दिनेश गावकर स्क्रीन वरती येतोय आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही, ही काळजी घेत ती फेक ही पपन सगावकरच्या हातामध्ये विसरताना दिसतय एकच धाव मिळते एकेरी धाव संख्येने धाव धावसंख्या पुढे सरकली ती सव्वीस धावा प्रारंभीची दोन षटकं बारा चंटूचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि प्रति षटकांमध्ये तेरा धावांची सरासरी पाहायला मिळत आहे पहिले वहिले षटक अतिशय दर्जेदार षटक त्याच्यास पडवायचं मात्र दिस दुसरं षटक महागडं आहे आधी आर्यन देवली संघासाठी ते सिद्धू मोर्याचं बघावं लागेल उर्वरित गोलंदाज कशाप्रकारे कामगिरी करतील ही जमलेली जोडी फोडण्यात यशस्वी ठरेल का की जमलेली जोडी ही विजयाच्या दिशेने वाटचाल करेल स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय या पॅवेलियन एंडकडनं गोलंदाजीच्या स्क्रीनवरती तेजस्पडवत सज्ज होतोय ज्याने पहिलं पहिलं निर्णायक षटक पावरप्लेच हाताळलं होतं आणि गुणलेखक आमचे साथी गुणलेखक समीर वेंगुर्लेकर अतिशय सुहेग जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत आणि समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य वरिष्ठ समालोचक अशोकजी नाईक त्यांच्यासोबत मराठीचं बुलंद आवाज वेंगुर्ले तालुक्यातील आणि वेंगुर्ल्याबरोबर इतरही राज्यांमध्ये आपल्या समालोचन आवाजाने रसिक प्रेक्षकांना घायल करणारे योगेश परब आणि मी मालवणवर्ण प्रदीप देऊलकर ज्या आजच्या दिवशी मला संधी मिळते या मोसमाची समालोचन करण्याची संधी उपलब्ध होत आहे त्याबद्दल छत्रपती वेंगुर्ले मंडळाचा मी आभार व्यक्त करताना व्यक्त करतोय तिसरं षटक प्रगती पदावर छत्रक्षल सीमा राष्ट्राजवळ आपल्याला पांग पांगवताना पाहायला मिळत आहे दिनेश गावकर मिड विकेटच्या दिशेने लॉंगनच्या दिशेने विनय धोरी यावेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न बघावा लागेल दिनेश गावकर स्क्रीनवरती येतोय यावेळी मात्र कुठचीही चूक होणार नाही त्या दिनेश गावकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि नटलेली ही खेळी समाप्त होताना दिसते ती नितीश मांजरेकरची पहिला पहिला हादरा हा अभिस्फोट वेंगुर्ले संघाला डीजे या स्पर्धेसाठी गुणलेखक श्री समीर वेंगुर्ले वेंगुर्लेकर तर त्यांच्या साथीला दुसरे गुणलेखक लेखक श्री यश नळेकर या आपल्याला गुण जोडी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे तसंच या स्पर्धेसाठी पंच म्हणून सन्मान्य श्री अक्षय कोळंबकर श्री विश्वनाथ लिंगायत आणि श्री अक्षय पाटील रत्नागिरी येथून आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक सामना सामनावीरसाठी जॉर्ज सन्स ई मोटर्स कुडाळकडनं श्री समीर कुडाळकर यांचकडून व फोर्स ब्रँडकडून आकर्षक टी शर्ट तसंच सिक्सर स्किंग स्पर्धेतील सर्वाधिक षटकार फोर्स व एक्स ब्रँड शॉपचे मालक समीर मळगावकर मळगाव यांचकडून प्लेयर एडिशन ब्लॅक फॅनथर बॅट यावेळी उज्ज्वशीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र आणि जोपर्यंत चेंडूची परती होते धावा घेण्याची संधी मिळते ती धाव संख्येने सांगित धाव संख्या पुढे सरकली ती अभिस्फोट वेंगुर्ले संघाची अठ्ठावीस धावा एकाकडे मोबदल्यात आणि नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय अभिस्फोट वेंगुर्ले संघाचा सचिन जाधव सचिन जाधव अभिस्फोट वेंगुर्ले संघाचा कर्णधार ज्या अक्षय घाटवळने आदी आर्यन देवली संघासाठी कर्णधराला साजशी खेळ केली होती त्याच खेळची आवश्यकता यावेळी देखना स्क्वेअर कटचा फटका श्रीकांत गावकरला चकवा दे चेंडू सीमाच्या जवळ पाहायला मिळतोय जोपर्यंत चेंडूची परती होत आहे इथं संधी मिळत आहे दुहेरी धावाचं तीन धावांमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतोय तो रंजन केनी त्याच्या साथीला सचिन जाधव सांघिक धावसंख्या पोहोचते ती एकतीस धावा धाव फुलकावरती त्रेसष्ट धावांचा पाठलाग करताना अभिस्फोट वेंगुर्ले संघ या सामन्यामध्ये सुदैवाची साथ ही अभिस्फोट वेंगुर्ले संघाच्या बाजूने पाहायला मिळाले होते म्हणजे नाणेफेक जिंकली होती प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आणि प्रतिस्पर्धी आधी आर्यन देवले संघाला बासष्ट धावांवरती रोखण्यात यशस्वी ठरला आणि बघावं लागेल या त्रेसष्ट धावांचा यशस्वी पाठलाग हा अभिस्फोट वेंगुर्ले संघकडं होईल का तिसरी झटक प्रगती पदावर तेजस्पद पडवळ एक सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल या अगोदरच्या सामन्यात एक किफायतीदार गोलंदाजी केली होती आणि ज्या गोलंदाजीच्या जोरावरती सायलन मनोज कणकवली संघाला हार पत्करावी लागली यावेळी डावकऱ्याचा फलंदाज मात्र या फलंदाजाला उजव्याशीवरून बाहेर जाणारा चेंडू म्हणजे थोडासा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय तो तेजस पडवळ याचा निर्धव चंडुने सांगत होते तिसरं षटक प्रगती पदावर एक दाव फलकवरती एकाकडे मोबदल्यात नितीश मांजरेकरची छोटी खाणे खेळी समाप्त झाली आणि त्याच्या जागे या संघाचा कर्णधार सचिन जाधव आणि सलामीवीर रंजन केनी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते अभिस्फोट वेंगुर्ले संघाची या एक चेंडू या चेंडूवरती सन्मान दिला जातोय धाव घेण्याची कुठचीही तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय दुसऱ्या इनिंगमधील प्रारंभीची तीन षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त एकतीस धावा एका गड्याच्या मोबरल्यात अर्धी लढाई इथं मात्र पार होताना दिसत आहे आणि अजूनही बत्तीस धामांची आवश्यकता शिल्लक चेंडू अठरा आणि येणाऱ्या अठरा चेंडूंवरती बत्तीस धामांची आवश्यकता हे समीकरण वेंगुर्ले कॅम्प मैदानावरती सोडवलं जाईल का की हे समीकरण थोडंसं कठीण होऊन बसेल अभिस्फोट वेंगुर्ले संघाचं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि हे सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक मायक्रोफोनवरती येत आहेत मराठीचा आवाज योगेश परब आपल्याला विनंती असेल खेळाडूंना सूचना करा कारण उर्वरित सामने अजून खेळवायचे आहेत या मैदानात त्यामुळे खेळाडूंना पण या ठिकाणी विनंती असेल की तुम्ही थोडंसं सहकार्य सा, करा वेळेकडे लक्ष द्या धन्यवाद नाईक सर धन्यवाद प्रदीपजी देवलकर पहिल्या तीन षटकांचं अठरा चेंडूंचं झालं की समाप्त सिद्धू मोरे थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने विचार केला अभिस्फोट वेंगुर्ला संघ सुंदर खेळास्त प्रदर्शन एका बाजून सलमवीर नितेस त्यानंतर त्याला मळगावचा सुलतान संबोधला होता गोल्डन संबोध तो रंजन केनी एक हुकमी लढत करतोय सावंतवाडीच्या मैदानावर मालिका वीर त्याचा पुरस्कार त्याला प्रदान केलाय तो एका बाजूने रंजन केनी आज मात्र अभिस्फोट संघाच्या बाजूने कोर्डकडनं गोलंदाजी मार्ग वर गोलंदाज होतोय श्रीकांत गावकर पहिला चेंडू सुरेख फटका देखनेलाय फटका पाहिला मिळतोय बॅग फटला हातोय दिशा चेंडूला आणि सरळ चेंडू मात्र सीमारशेचं उंदोलन करतोय चौकारासाठी चौकारानं केलं जातोय गोलंदाचं श्रीकांत गावकरचं पहिलं पहिल्या चेंडूचं स्वागत या चार धाव्यांना सांघिक धावपलक या धावपलकावर मझल मरतोय चौतीस धावा पस्तीस धाव या धावपलकावर त्रेसष्ट धावसंख्येचा फटला करायचा चांगल्या चेंडूला सन्मान करायचा आहे खरब चेंडू हा सीमारशेभर टोलवायचा आहे या महत्वाच्या आकांक्षा मैदानामध्ये रंजन केणी आणि संघाचा संघ नायक सचिनच्या पहिल्या पहिल्या चेंडूचं चौकारानं केलं जात आहे स्वागत पुढे सरस्वत सुंदर पद्धतीचा फटका पाहिला होतोय विदुलंद कार्पेट पद्धतीचा लॉकॉन शेतरक्षक येतो स्क्रीनभर पहिल्या पहिल्या प्रयत्नात श्षतरक्षकाची घोर चूक अचूक फैकी या ठिकाणी पाहायला मिळत आणि पंचांकडे मात्र अपील केलं जात आहे दाऊचितच्या स्वरूपात अति जोखमीची धावी मात्र पाहायला मिळते आणि जोखमीच्या धावेमुळे थोडासा ताळमेळ चुकतो नाही जी आणि ताळमेळ चुकल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला धावचिच्या स्वरूपात जन एक घाते खिंड लढवले आपल्या संघासाठी अभिस्फोट वेंगुर्ल्यासाठी तो रंजन केणे एकेरी द्वीर धावसंख्येच्या बरोबर एक मोठ्या एक दोन मोठ्या फटक्यांबरोबर सुंदर खेळाचं प्रदर्शन तब्बल चार चौकार सव्वीस धावांची बहारदार खेळी आली संपुष्टात फलंदाजाला विनंती करेन अभिस्फोट वेंगुर्ला संघ त्वरित मैदानामध्ये जा अजून बरेच सामने व्हायचे आहेत आणि अभिषेक साळगावकर मैदानामध्ये पावलं टाकतोय संगीत धावपल हा धावपलकावर छत्तीस धावतवर थोडीशी घाई सचिन जाधवची कॉल चुकला आणि परिणाम प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एखाद्या ज्याला संबोधला गेला सलामीच्या जा स्वरूपात ज्या मैदानावर लढत केले प्रेक्षकांची मनं जिंकले तो रंजन केणी माघारी परतोय मैदानात ज्या ज्यावेळी आपण मिसफिल्डिंग बघतो प्रदीप त्या त्यावेळी बऱ्याचदा धावबाद फलंदाज होतात परंतु मी म्हणेन की क्षेत्रक्षेचं पण कौतुक करावं लागेल कारण त्याने स्ट्राईक एंडला फेक केले म्हणजे त्याने पण खूप चांगला थ्रो केला आणि रंजन दुसऱ्या दहाव्यासाठी थोडा अडखडला त्या ठिकाणी थोडा उशीर झाला आणि एक चांगली विकेट मी म्हणेन की मॅच अगदी जमत होते अभिस्फोट अगदी त्या दिशेने आगेकूच करत होता कदाचित पुन्हा हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो या मॅचमध्ये कोलवर्टापेसिडे बॅटची कट लागून शॉर्ट मांडला तर शतरक्षक मोहम्मद चुक करतोय शतरक्षकाची घोरचूक ज्या ठिकाणी एक धाव नव्हती त्या ठिकाणी एकेरी धावसंख्यकडे पावलं वळवली गेले एक धावसंख्येनं धावसंख्यनं सांघिक धावपलक एक या धावसंख्यनं मात्र पुढे सरकला गेला सदतीस धावा या धावपलकावर धावा या कशा येव प्रत्येक धावी लाख मोलाची ठरेल त्रेसष्ट या धावसंख्येचा फाटला करत असताना तो अभिस्फोट मेघुरला संघाला आणि प्रतिस्पर्धी संघ प्रतिस्पर्धी संघाची लाख मोलाचे धाव वाचवायचे प्रतिस्पर्धी संघाला आम्ही धाव्यांपासून रोखणार या इरादाना चक्रचलं जात नाही प्रतिनिधित्व करतोय मैदानामध्ये त्याला स्टार अक्षय या नावानं संबोधलं जातं कॉमेंटरी बॉक्समध्ये आधारानं नाव घेतलं तो अक्षय घाटवा तर दुसऱ्या सचिन सचिनच्या प्रतिनिधित्व करतोय अभिस्फोट पेंगुर्ला संघाचा कोडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय श्रीकांत गावकर पुन्हा एकदा डाब्याचा फलंदाज सचिन सज्ज होतोय वेगवान पद्धतीचा चेंडू टप्प पडल्यानंतर थोडस आठ मत येतोय यष्टीरक्षक पपन साळगावकर आपलं काम पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगते हिरेस चार चेंटूंचं झालं आहे केस बाप्त सदतीस थावं या धावपलकावर सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारे गोलंदाजी एका बसून थोडंसं सिद्धू तब्बल तेवीस थावा खर्च करतो आपल्या षटकामध्ये आणि नंतर सुरेख कमबॅक एक एका बाजूनं अक्षयचं आणि संधी मोहम्मद प्रयत्न अखेरच्या क्षणे मात्र जवळ जवळ चेंडू सीमाकलन करतोय चौकारासाठी प्रतिस्पर्धी संघाला ठिकाणी गडीबाद होता त्या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात तब्बल चार धबा बाल होत आहेत आणि या चार या धावसंख्येनं सांगिक धावपलक या धावपलकावर मजल मारतोय एक्केचाळीस धावा या धावपलकावर पाच चेंडूंचा चाल समापतो पाच चेंडू तब्बल नऊ धावा खर्च करतोय श्रीकांत तेरा चेंडू विजयासाठी बावीस पद्धतीचे या ठिकाणी गोलंतजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय निर्धाव चेंडूच्या आहे किरीस चार षटकांचं चोवीस चेंडूंचं झालंय समाप्त समीकरण बदललं गेलं मैदानामध्ये चोवीस चोवीस चेंडूच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस धाव धावपलवर दोन गटांच्या मोबदल्यात अभिस्फोट संघ त्रेसष्ट धावसंख्येचा पटला करत असताना टीम कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा बघूया अक्षय घाटवळ कोणता निर्णय घेतोय त्वरित टीम मिटिंग, मिटिंग मित्रांनो कमी लावा बारा चेंडू विजयासाठी बावीस धावांची आवश्यकता मारा चेंडू विजयासाठी बावीस धावांची आवश्यकता एका बाजूनं निर्णय षटक टाकावं लागेल सुरुवातीच्या काळामध्ये अधिहार्य देवली संघाला तर दुसऱ्या बाजूनं दोन फटके नाही जी जरूर पाहिजे ते मात्र अभिस्फोट वेंगुर्ला संघाला येणाऱ्या काळात एका बाजूने कोणता संघ मसल मारतोय विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकवतोय ए बी सोतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स हिंकडनं तर दुसऱ्या बाजूनं अभिषेक साळगावकर स्टार अबी एका बाजूनं ए बी ही मात्र रणनीती या मैदानावर बारा चेंडू विजयासाठी बावीस धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज वेगवान गोलंदाज ए बी आमच्या कॉमेंटरी बॉक्शच्या इंट्रम पहिला चेंडू सोरेपद्धतीचा टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय बॅकफुटला जाईत साई कवर करून सा चेंडू टळवण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नात अभिषेक साळगावकरचा प्रयत्न प्रयत्न राहतोय निर्धाव चेंडूची सांगत आहोत पाचव्या षटकातील पहिल्या पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त पाचव्या षटकातील पहिला पहिला चेंडूचा झाला खेळ समाप्त सांगिक धावपलक धावपलकेचाळीस दा। धावा धावपलकाभर समीकरण बदललं गेलंय मैदानामध्ये आडव्या बॅटना फटका जातोय वाटका के फेकी केली जात आहे स्वरूपात एक दावी बाल करत एकेरी या धावसंख्येनं एक या धावसंख्येनं पुढे सरकला गेला बेचाळीस धावा या धावपलकावर दहा चेंडू विजयासाठी एकवीस धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात थोडीशी दुखापत होत आहे मैदानामध्ये हे थोडस थांबला जातोय समीकरण मात्र बदललं जात आहे मी म्हणेन विस्फोट संघाचा असून एक विस्फोटक फलंदाज येणं बाकी तो म्हणजे रोहन कुंभर अजून मैदानामध्ये येणं बाकी दहा चेंडू एकवीस धावांची आवश्यकता आणि सांगिक उपलब्ध या धावपल बेचाळीस धबा या धावपल कबर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॉमेंटरी बॉक्स एंकडनं ए बी सचवतोय क्षेत्रक्षण सजवलं जाते शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतोय रंजन के एक नेत्रैप पद्धतीची बहारदार खेळ आणि त्यानंतर एकेरी एक दुर्धाख्येवर भर त्याचा सलामीवीर मात्र नितेश आणि माघारी परतल्यानंतर सचिन आणि अभि हे मात्र जोड या मैदानामध्ये सचिन एका चौकराच्या जोरावर एक पाच या धावसंख्येवर अभिषेक साडेगावकर एक या धावसंख्येवर मैदानामध्ये खेळतोय डाव्या उजव्या हाताचे ही रंगतदार जोडले क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केली जाते एका बसून गोलंदाजाची कसरत आक्रमण हे करावं लागेल येणाऱ्या काळात अभिस्फुट वेंगुरला संघाला आणि त्या आक्रमणासाठी स्वतःच्या चखांदेवर जबाबदारी घेतोय संघाचा त्याला तरणावर संबोधला तो तो सचिन यादव सज्ज होतोय खोलबरोबर पट्ट्याचा चेंडू या ठिकाणी <तिक्षिक> पाहिला मी तो आहे सेब अँड आमच्या स्कीनवर येतोय कॅश ऑफ द हाय <तिक्षिक> आजच्या दिवसातील कॅश ऑफ द डेट म्हटलं तरी वावगटत नाही स्टार रक्षा या नावाने त्याला कॅश संबोधलं जातं याचं प्रत्यक्षिक उदाहरण मैदानावर प्राप्त करतोय अक्षय क्या कॅस सुंदर पद्धतीचं ठेपलं योगेश अप्रतिम झेल टिपला परंतु त्या अगोदर अक्षयचं थोडं मी कौतुक करेन डावकुरा फलंदाज स्ट्राईकला त्याने तेजस पडवळला हटवलं त्या जागेवरनं लॉंगॉनवरनं हटवलं स्वतः त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला कारण त्याला माहिती त्या होतं की डावकुरा फलंदाज लॉप करणार लॉंगॉनलाच आणि तेच घडलं मैदानात आणि तेजस पडवळच्या जागी स्वतः आला आणि एक अप्रतिम झेल टिपला म्हणजे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा डोक्याचा वापर हवा हे चित्र मैदानात आपल्याला बघायला मिळालं नक्कीच ज्याला कॉमेंट्री बॉक्स म्हणून आदरणाचं नाव घेतलं होतं स्टार अक्षय मला स्टार अक्षनं का संबोधलं होतं असं त्याने प्रत्यक्ष उदाहरण नक्की प्राप्त केलंय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळवा बाहा इरा होता इरादा हा मात्र इरादा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा अभिषेक साळगावकरचा जस जसं निर्धाव चेंडू तस तसं ता, टायन चा बोज एका बाजूने आदिअर देवली संघाचा आपल्याला पाहिला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं थोडस निराशेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय तो अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या कोट्यामध्ये समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय बेचाळीस धावा या धावसंख्येवर धाव फलक स्थिरावलाय ए बीस होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं खोलवर टप्प्याचा चेंडू अभिषेक साळगाव करे मात्र अडथळेच सापडला जातोय जखडला जातो एका बाजूला आणि टेनिस क्रिकेटच्या मध्ये अजून त्याला निशब्द करणारी गोलंदाजी गेले ते निशब्द करणारी गोलंदाजी एका बाजून एबीची आपल्याला पाहायला माहित आहे सांघिक धावपलक आज तिरावला गेला बेचाळीस धावत आहे धावपलकावर समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय अभिस्फोट संघाच्या कोठ्यामध्ये सर्व आशा अपेक्षा आहेत मैदानावर रोहन कुंभारवर रोहन कुंभार नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू विसरतो क्षेत्ररक्षक चंडूच्या मागे सरते शेवटी या ठिकाणी स्वतःला सावरतो चेंडूची प्रतिकार बहाल केल्या जातात बेचाळीस या धावसंख्यवलेल्या धावसंख्या अभिषेकच्या दोन या धावसख्यनं सांघिक धावपलक बधारला गेला तो मात्र पाच षटकांचा तीस चेंडूंच्या समाप्तीनंतर चोवीस और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए श्रीकांत गावकर सहा चेंडू एकोणीस थावनची आवश्यकता आणि स्ट्राईकर एंडला अभिस्फोट संघाचा ज्याच्यावर आशा अपेक्षा असा उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू रोहन कुंभार संचोत्तोय स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू थोडासा पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय पंचदोना समांतर करताय स्वर चेंडूचा इशारा देत आहेत अमंतरच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्यनं सांगिक धावपल बोनस या धावसंख्येनं पुढे सरकलं गेला पंचेचाळीस धावा या धावपलकावर सहा चेंडू अठरा धावांची आवश्यकता आक्रमणे करावं लागेल अटॅक इस द बेस्ट डिफेन्स आक्रमक बचावाचं साधन आणि ते, सा ते आक्रमणाची नितांत आवश्यकता रिव्हर्स स्प फटका टोलवला जातोय फुलटच पद्धतीचा चेंडू चवळ चवळ हा फटका सीमाशा नदीक जातोय शेवटच्या क्षणापर्यंत शत्ररक्षण शत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी सुंदर शतरक्षण करतोय दोन धावा या धावपलकावर मात्र लगावल्या जात या दोन या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर पुढे सरकला गेला सत्तेचाळीस धावा या धावपलकावर त्रेसष्ट या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका बाजूनं मी म्हणेन जे रंजन केनीची धाव जो धाववाद झाला तो टर्निंग पॉइंट आणि दुसऱ्या बाजूनं एक सुरेख बद्धीचं झेल अक्षय घाटवाचं आपल्याला पाहायला मिळत आहे चेंडू कोलवर टप्प्या चेंडू येतो चुके चायना प्रयत्न दिनेश गावकरचा परिणाम सबळ सबळ चेंडू सीमाशेचं उंदोलन करतोय चौकारासाठी आणि चौकारानं सांघिक धावपलोक या धावपलकावर मचल मारतोय तो मात्र अर्धशतकी खेळी पूर्ण करत एक्कावन्न धावा या धावपलकावर चार चेंडू बारा धावांची आवश्यकता दोन मोठे फटके हे मात्र एका बाजूनं आदि आर्यन देवली संघाला बरंच काही सांगून जातील आणि हे दोन मोठे फटके अविस्फोट संघाला मात्र विजय घोषित करून देतील बघ्या कोणता संघ मजल मारतोय कोणता संघ विजयाचा झेंडा आपल्या बसून फडकवतोय एका बाजूला कोर्ड अँडकडनं गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र श्रीकांत सज्ज होतोय मोठा फटका पिच पद्धतीचा चेंडू उघडण्याला गबस्ती घालणारा फटका सीमा राशीचं उंदोलन करतोय षटकारासाठी षटकार केलं जात आहे रोशन ठाकूरचं स्वागत आणि पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया फलंदाज रोहन कुंभारचा समीकरण बदललं गेलं जे अवघड झालेलं समीकरण मी प्रथमता म्हटलं होतं ज्याच्यावर अशा अपेक्षा तो रोहन कुमार अजूनही मैदानामध्ये पावलं टाकणं बाकी आणि रोहन कुमारने तीन, तीन चेंडू विजयासाठी सहा धावांची आवश्यकता एका बाजूनं जी चौकार गेले ती चौकार कुठेतरी एका बाजून टर्निंग पॉईंट आधी आर्यन देवली संघाला येणाऱ्या काळात तीन चेंडू सहा धावांची आवश्यकता सुरेख पद्धतीचा चेंडू लेपे पद्धतीचा चेंडू आडव्या फलंदाज चेंडू थोडासा बाहेर गेला दोन चेंडू सहा धावांची आवश्यकता दोन चेंडू सहा धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात सांघिक धावपलक हा धावपलकावर सत्तावन्न धावा या धावपलकावर अंतिम षटक हे प्रगतीपथावर उर्वरितच्या दोन चेंडूंचा बाकी मोठा फटका टोलवा प्रयत्न होता फटका फास्टला जातोय सेमेंट आमच्या स्क्रीनवर येतोय पप्पन साळगावकर आता मात्र हिरो बनण्याची नाव मात्र संधी एका बसून आपल्या घरच्या मैदानावर जरा येऊन ठेपतोय ते अभिषेक साळगावकर याला हिरो बनण्याचे नाव मात्र संधी आपल्या घरच्या मैदानावर तर दुसऱ्या बसून श्रीकांत ठाकूर एक चेंडू सहा धावांची आवश्यकता चक्र रसला जातो एका बसून औषधाच्या फलंदाजाला तो अभिषेक साळगावकऱ्याला अक्षय घाटोळ प्रतिनिधित्व करतोय मोठा फटका टोलबोबा लेपडे बद्दल चांडू सहा धाबा आधी देवली संघ विजय होतोय जे निर्धाव चंडू कुठेतरी गेले अभिस्फोट संघाला ते कुठेतरी येणार काळ काळात कठीण परिस्थिती आणि ज्यावेळी समोरचा फलंदाज षटकार आणि चौकारांचा सा बादश्य असतो त्यावेळी समोरच्या फलंदाजाला एक दुहेरी धाव संख्येनं एक दोन धावा द्यायचे असतात यानंतर सामना होतो या मैदानावर साई मनोज इलेव्हन कणकवली वर्सेस एरोन इलेव्हन रेडी या दोन संघन एरॉन इलेव्हन संघ रेडी प्रथम फलंदाजी करत नाणेफिक जिंकून साई मनोज इलेवन कणकावले संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि बघूया येणार काय हा सामना एक तकड़ा सामना असेल एका बाजून एक सामना जिंकतोय अराउंड इलेवन रेडी संघ दुसऱ्या बाजूनं एक सामना थोडासा पराभूत होतोय सुरुवातीच्या काळात तो साई इलेवन कणकवली संघ बघूया कोणता संघ मजल मारतोय आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पर्यंत समीर सुंदर खेळाचं त्याने प्रदर्शन केलं षट खेळ चौकारांचे आकश बजे आणि डोळ्यांचं पाळणं फेडणारं त्यानं झेल टिपलं तीस ताबांची बहारदार केली आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे त्याने प्रतिनिध करतोय अधिआर्य देवली संघाचं या मैदानावर त्याचं कॉमेंट्री बॉक्स मधून आधार नाव घेतलं हो जातं तो या मॅच मॅन ऑफ द मॅच ठरतोय अक्षय गाठवाड